एटीव्ही इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूयाच्या ठळक घडामोडी. पोलीस निरीक्षक मल्ले यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई. अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले. दिग्रस शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू भट्टीवर पोलीस जिल्हा अधीक्षक एम राजकुमार यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश जी पांडे यांच्या मार्गदर्शनात दिग्रस पोलीस निरीक्षक रामकृष्ण मल्ले यांनी धडक मोहीम राबवून अवैध व्यावसायिकावर धडक कारवाई केली असल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई करून लाखो रुपयांचा सडवा मोहमाश नष्ट केला. दिग्रस तालुक्यात दिग्रस पोलिसांनी अवैध धंद्यावर नजर ठेवून जुगार दारूवर धडक कारवाई करणे सुरू केले आहे. पोलिसांनी धडक कारवाई राबवली आहे. दररोज दिग्रस पोलीस कारवाई करून दारू विक्रेत्यांचे व जुगारासह इतर अवैध व्यावसायिकांचे मुष्के आवरत आहे. तरीही अवैध छुप्या मार्गाने दारू विक्री सुरू केली असताना याबाबत पोलीस निरीक्षक रामकृष्ण मल्ले यांना अवैध व्यावसायिकाची माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन केले असल्याने तालुक्यात अवैध व्यावसायिकाची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीस विभाग धडक कारवाई करून अवैध व्यवसाय दुरून टाकत आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे ढाबे दणाणले आहे. तालुक्यातील पूर्णतः दारू विक्री बंद करण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक मल्ले यांनी दारूबंदी पथक नेमण्यात आले असून लवकरच तालुक्यातील दारू विक्री बंद होईल असा आशावाद ठाणेदार मल्ले यांनी व्यक्त केला. तसेच रस्त्यावरील अवैध वाहतूक, तीन सीट, विना परवाना, गुटखा, जुगार, अवैध दारू विक्रीसह असभ्य वर्तन करणाऱ्यावर कडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकात प्रचंड दहशत पसरली आहे. त्यांच्या या कडक कारवाईमुळे दिग्रस शहरातून ठाणेदार रामकृष्ण मल्ले यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. अब्दुल रफीक सोबत धर्मराज गायकवाड, एटीव्ही इंडिया, दिग्रस. माननीय पोलीस अधीक्षक साहेब एम राजकुमार साहेब यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये नेहमीच अवैध धंद्याविरुद्ध मोहिमी चालू होतात. यापूर्वी सण उत्सव काळामध्ये चार पाच वेळा अशा मोहिमी दोन दोन तीन तीन महिन्यासाठी चालत होत्या. यापूर्वीच्या पण आहे. आता ही जी मोहीम आहे ती आगामी इलेक्शन आणि पुढच्या काळामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी ह्या सर्व मोहिमी प्रतिबंधात्मक कारवायाच्या, अवैध धंद्याविरुद्धच्या कारवायाच्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभर चालू आहेत. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशामध्ये आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री जाधव साहेब यांच्या आणि एडीपीओ श्री पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक पोलीस स्टेशनला अवैध धंद्याविरुद्धच्या मोहिमी चालू आहेत. त्यामध्ये विशेषतः मटका जुगार, गावठी दारू, हातपट्टी दारू, सर्व प्रकारचे अवैध धंदे जे असेल त्या सर्वांबद्दल कारवाई मोठ्या प्रमाणात चालू आहे. पोलीस स्टेशन दिग्रस येते. या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यापूर्वी पण प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. एमपीडीए सारखी कारवाई सुद्धा पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे. तळीपारसारख्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. आणि आता या सध्याच्या चालू मोहिमेमध्ये आतापर्यंत 2 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल, मोहमाश सळवा, उरले मटक्याचे साहित्य आणि दारूचे साहित्य अशा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केलं आहे. समूह उच्चाटन करण्यासाठी, अवैध धंद्याचे समूह उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम चालू आहे. ही जी मोहीम आहे या मोहिमेसाठी आम्ही स्पेशली कारवाई करण्यासाठी विशिष्ट पथकं निर्माण केलेली आहे. पहिले इकडे डीजी पथक एकच होतं, आता दोन दोन पथक निर्माण केलेले आहे. त्या जेणेकरून की असे कुठलेच अवैध धंदे चालणार नाही, त्याच्यावर प्रभावी कारवाई होईल आणि त्याच्यावर प्रतिबंधक सुद्धा प्रभावी प्रमाणे होईल. त्याच्यासाठी वेगळ्या 93 तळीपारीच्या आणि एमपीडीए सारख्या प्रतिबंधात्मक कारवाया सुद्धा मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत.